पालघर मध्ये रुग्णवाहिका नाकारल्याने बाईकवरून न्यावा लागला चिमुकल्याचा मृतदेह। रुग्णवाहिका नाकारणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पहिली ते शिकणारा मृत अजय युवराज पारधी वय वर्ष 6 याला 2 दिवसांपूर्वी ताप आला होता। यानंतर त्याच्या आई वडिलांनी त्याला उपचारासाठी 24 तारखेला त्र्यंबकेश्वर इथल्या दवाखान्यात नेलं। एक दिवसाच्या उपचारानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले, मात्र डॉक्टर जवारकुटी रुग्णालयात दाखल करा असं सूचित करण्यात आलं असता जवारकुटी रुग्णालयातही दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान 25 तारखेला रात्री 9 वाजता कुटीर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला। यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेसाठी डॉक्टरांना विचारणा केली असता पैसे देणार असाल तरच गाडी मिळेल अशी तंबीच रुग्णचालकांनी कुटुंबियांना दिली। अजयचे वडील युवराज पारधे यांनी ही माहिती दिली, पैसे नसतील तर पर्याय पायी पायी मृतदेह घेऊन जा असंही त्यांना यावेळी सांगण्यात आल्यानं हताश होऊन बाईकवर मृतदेह घेऊन गावी पायरवाडीत तेथे आले। रुग्णवाहिका नाकारणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली जात आहे। सर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो पुराला 2 वाजताच्या दरम्यान आर्मेट केला, तर संध्याकाळी जास्त सिरियस झाल्यामुळे ते नाशिकला पाठवायला लागले। नाशिकला त्यांची गाडी तिथे हजर नाही झाली आणि तिथं गाडी नाही नाशिकला पाठवत लवकर ते जरा जास्त सिरियस झाल्यामुळे तिथे मग ते तिथं मृत्यू झालं तर त्यांनी मग गाडी पाठवायला भाडं मागायचे। आता तुम्ही जवारच्या हॉस्पिटलला होते ना? जवारला होते। त्यांनी आपल्याला रुग्णवाहिका दिली नाही, ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका नाही दिली, ते सांगितले रुग्णवाहिका देऊ आम्ही, भाडा द्यावा लागले गाडीचा। सर मला आपल्याकडे पैसे नव्हते भाडा द्यायला, तर आम्ही मग आम्ही आमच्या गावावरून गाड्या बोलल्या त्याच्यावरती यायला लागलं बाईकवरती। तिथं फिरीत झाला ना सर, तर त्यांनी आम्हाला सांगितलं थांबा बा गाडी आम्ही देतो। आम्ही फार वेळच थांबलो, ते सांगायचं का बा नाशिकला जा आधी, नाशिकला जायला आम्ही तयार होतो, त्यांनी गाडीच नाही लवकर दिली, मग ते मृत्यू झाला तिथं। मग नंतर त्यांनी पोरांनी सांगितलं बा आम्हाला गाडी द्या, तर ते सांगायचं थांबा आम्ही गाडी देतो थांबा आम्ही गाडी देतो, तर त्यांनी गाडीच नाही दिली। आणि मग सांगायचं काय बा आता आम्हाला चहा पाणी देसाल पैसे देसाल तर आम्ही गाडी देऊ, नाही तर गाडी देणार नाही। त्यांचं ते होतं ड्रायव्हर ते सांगायचे चहा पाणी देसाल तर दे, नाही तर मग तुम्हाला आम्ही भाड्याने गाडी करून देतो, तुम्ही त्या भाडा करून त्याचे पैसे द्या आणि घेऊन जा असं आम्हाला बोलायला लागलं। मग आम्ही सांगित पाहिला सर तर नाही, मग मोटरसायकलीवर घेऊन आम्ही आलो। थंडी फरम साठ लागली, एकदम हात पाय वळून गेलं, एकदम हाताला एकदम ना असं हात पण नाही धरता येत असं आम्ही घेऊन आलो। विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर।